अहमदनगर आणि नाशिकमधून हे पाणी सोडण्यासाठी आतापासूनच विरोध व्हायला सुरुवात झाली आहे, त्यामुळे आता मराठवाड्यातील आमदार सुद्धा आक्रमक झालेत. आमदार अब्दुल सत्तार आणि आमदार प्रशांत बंब यांची ही प्रतिक्रिया. समने पाण्याच्या वाटपाप्रमाणे म्हणजे प्रत्येकाकडे दुष्काळ हा सगळीकडे आहे किंवा वेगळ्या वेगळ्या भागात पाणी कमी आहे, तो अंतर्गत त्या त्या विभागांनी, समजा आता औरंगाबादचा एरिया आहे, औरंगाबादच्या विभागीय एरियानी त्या एरियाचं मॅनेजमेंट करायचं आहे. असं ऊर्ध्व भाग आणि मराठवाडा हे दोन ह्याच्यामध्ये विभागल्या गेल्यामुळे 196 TMC पाऊस पडल्यानंतर 115 आणि 81 असं डिव्हिजन झालेलं आहे. आता तितका पाऊस पडलेला नाही आहे. आज जो साठा आहे त्याप्रमाणे साधारणत 10 TMC आसपास हे पाणी वरतून सुटेल आणि ते जायकवाडीला येईल. अवैधरित्या नाशिककरांनी जे काही मोठे धरणं एक्स्ट्रा त्यांनी बांधून घेतले, खरं म्हणजे पाणीची वाटपप्रमाणे त्यांना ते धरण बांधायला पाहिजे नव्हतं, परंतु त्यांनी बांधले. आता पूर्ण पाणी ते अडून घेतात आणि खाली पाणी सोडण्याच्या वेळेस राजकारण आणतात. त्यांनी सांगितलं का तुम्हाला बिअरच्या फॅक्टरीला काही पाणी लागतं का, तुमच्या बिअरच्या फॅक्टरी आहे कोणाच्या, त्यांच्याच आहे. जे सरकारमध्ये बसलेले लोक आहेत त्यांच्या बिअरच्या फॅक्टऱ्या आहे. मी तर म्हणतो ताबडतोब त्या बिअरच्या फॅक्टऱ्या बंद करून टाका, दारूच्या फॅक्टऱ्या बंद करा. आणि पियाला पाणी 300 गावं 300 शहरं याच्यावर अवलंबून आहे, त्या गावाला पाणी मिळायला पाहिजे. आमचा हक्काचा पाणी कदाचित मिळाला नाही तर परत एकदा आंदोलन होईल आणि मराठवाडा आता शांत बसणार नाही.